नमस्कार, आज आपण झटपट अंडा करी कशी बनवायची ते बघूया। तेल पहिलं गरम करून घेऊ। आता आपण तेल तापलेलं आहे, कांदा खोबऱ्याचं वाटण तेलामध्ये छान परतून घेऊ। आता हे मी फक्त दोन माणसांच्या हिशोबानेच ग्रेव्ही बनवते, त्या हिशोबानेच वाटण, तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने वाटण टाकायचं। कांदा खोबऱ्याचं वाटण परतत असतानाच आपण थोडंसं कढीपत्ताही टाकूया। अर्धा टीस्पून हळद, लाल तिखट 2 चमचे, मीठ चवीनुसार, हे चांगलं परतून घेऊ। 1 चम्मच काळा मसाला, तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊ। हे कांदा खोबऱ्याचं वाटण आपण ह्याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या बनवू शकतो। टॅमॅटो टाकू, तोही चांगला, टॅमॅटो पण चांगला परतून घेऊ। याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतून घेऊ, जेवढी ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने। उकळी येईपर्यंत 5 मिनिटं झाकण ठेवूया। आता आपण अंडं फोडून घेऊया। आपण ग्रेव्हीला उकळी आलेली आहे। आता गॅस कमी करून घेऊ आणि फोडलेलं अंडं त्याच्यात अलगद सोडून घेऊ। दुसरा अंडं सुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊ। जे अंडं आहे त्याच्यावरती थोडस मीठ गुरवून घेऊ आणि आता आपण आपला अंड्याची ग्रेव्ही तयार झाली आहे। थोडीशी कोथिंबीर फिरवून घेऊ। झटपट होणारी ही अंडा करी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।